बघायची सवय नसते, आपल्याला सवय लागलेली नसते ती, आणि म्हणून आपण कुठेतरी मागवतो. जे आता सुदैवाने तुमच्या मॅडमनी असे प्रोग्राम मॅनेज केले जिथं आम्ही आम्हाला वेळ मला आम्ही आलो, असे खूप सारे प्रोग्राम लिमिटेड होत असतात. तुम्ही आताचं जग असं की मला हे माहीत नव्हतं असं तुम्ही म्हणाल तर तो चार्ज तुमच्यातून गेलेला असेल, कारण तुम्हाला कुणी येणार नाही सांगायचं. हे असे खूप लिमिटेड प्रोग्राम असतात. तुम्ही ज्यावेळी शोधून काढाल त्याच वेळी तुम्हाला ते मिळेल. तर असे जे काही स्कीम्स वगैरे आहेत तर मला तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे की त्या स्कीम सगळ्या माहीत करून घेतल्या. आता आमच्या ह्या दोन स्कीम्स आहेत, ते पण प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट इंडस्ट्री आणि चीफ मिनिस्टर, ह्या दोन्ही सेम आहेत. या दोन्हींना गव्हर्नमेंटने डिझाईन करताना खूप साध्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे. जसे अर्थ म्हणाल तर 8वी पास आहे मुलीसाठी, ते 50 लाख लोन असेल तर 10वी पास असं आहे. म्हणजे आमच्या लोनच्या कॅटेगरी देते 10 लाखापर्यंत लोन, 20 लाखापर्यंत लोन आहे, मग 50 लाख पाहिजे, मग 50 लाखापर्यंत देतो. आता इट इज एक्सपेक्टेड की तुम्हाला जर 50 लाख शासन लोन म्हणजे शासनाकडून पैसे मिळतात तेवढे प्रोजेक्ट कॉस्टला, तर तुम्हाला नॉलेज पण तेवढं असलं पाहिजे. तर त्याला 10वी पास आमची अर्थ आहे. वय 45 वर्ष, महिला, SC ST, माझी सैनिक, अपंग, OBC वगैरे कॅटेगरी असेल, अल्पसंख्यांक, त्याला 50 साईज बार आहे. कॉम्प्लेट आले आणलेले आहेत ते नंतर तुम्हाला देईल. तर हे असा एज बार आहे. आणि समजा त्याला कमी लोन पाहिजे असेल, म्हणजे तिला किंवा त्याला 5 लाख वगैरे पाहिजे असेल, तर इट इज ओके. तुम्ही 7-8 पास असाल तर ते चालू शकतो. हे अशा प्रकारच्या साध्या अमरत असणाऱ्या स्कीम्स आहेत. आपल्याकडे दोन प्रकारे उद्योगाचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे जसं तुम्हाला आता ते प्रकार माहीत असतील, तुम्ही आपलं म्हणाल हा पार्लर आहे, हे आहे. पण आमच्याकडे MSME Act 2006 आहे, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस ॲक्ट 2006, याच्यानुसार उद्योग कोणाला म्हणतो आम्ही, मायक्रो स्मॉल उद्योग कोणाला म्हणतो, तर ज्याची ॲक्टिव्हिटी सर्व्हिस जी आहे, सर्व्हिस ॲक्टिव्हिटी तो सेवा देतो, तर ती सर्व्हिस ॲक्टिव्हिटी म्हणजे ही एक आमच्या दृष्टीने म्हणतो ह्याला आम्ही उद्योग म्हणतो. आणि दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन एखाद्या गोष्टीचं करतोय तर तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग हे दोनच प्रकारचे उद्योग आहेत, ते आमच्या उद्योगाच्या कायद्यानं व्याख्या देतं. आता सर्व्हिसेस म्हणजे काय, ते सोपं आहे. जसं मॅडमने सांगितलं पार्लर आहे, पार्लर म्हणजे तुम्ही सेवा देत आहे, बरोबर. टू व्हीलर, फोर व्हीलर गॅरेज आहे कोण असेल, तुम्ही गाड्यांमधी जे काही हे आहे ते करून देत आहे. मोबाईल रिपेअरिंगचं तुमची शॉपिंग आहे, झेरॉक्स मशीन आहे, तर हे सगळं तुमचे सर्व्हिसेस आहेत. जे लोकांना कुठेतरी तुम्ही त्या सर्व्हिसेस देताय त्याला आपण सर्व्हिस ॲक्टिव्हिटी म्हणतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, ते तुमची एखादी युनिट आहे, ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही मँगो पर्चेस करताय तयार, किंवा एखादं गार्मेंट्स युनिट आहे, तुम्ही ड्रेस वगैरे शिवताय, किंवा अशा प्रकारचं एखादं फूड प्रोसेसिंगचं आहे, पापड कोरड्या वगैरे तुमची तयार करणं असं आहे, किंवा कुठलंही असेल, तुमचं केमिकलचं असेल, तुमचं टेक्सटाईलचं असेल, तुमचं डिटर्जंट वगैरे साबण वगैरे तयार करतात त्याचं असेल, किंवा इमिटेशन ज्वेलरीचं असेल, तुमची आता नवीन कानातली वगैरे तयार करतात, ब्रॉड ज्वेलरी ते असेल.